अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भव्य किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आकाशवाणी चौक या ठिकाणी तब्बल एक तास रस्ता रोको करत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले। केळी पीक विमा निकष बदलून पूर्वीप्रमाणे करण्यात यावे, अवकाळी पावसामुळे झालेली शेतकऱ्यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात जळगाव जिल्ह्यातील खासदार, आमदार, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील शेतकरी बांधव सहभागी झाले होते। द्यायची गरज आहे। आज आपण बघितलं असेल राज्य सरकारचे मंत्री दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन मोठे मोठे पॅकेज घोषित करतायत, तर जळगाव जिल्ह्यामध्ये इथे राहणारा का शेतकरी हा माणूस नाहीये का? कि त्याला परिवार नाहीये का? कि त्याला खर्च नाहीये का? कि तुम्ही एकही मंत्री आज जळगाव जिल्ह्यामध्ये येऊन बघायला तयार नाही? एकही पाच इथले पालकमंत्री आज चर्चा करायला तयार नाही? आणि काहीतरी जसं इथं उमेदवारांनी सांगितलं काहीतरी टीका आमदारांवर खासदारांवर करायची, तर ही टीका करायची वेळ नाहीये, तर ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहायची वेळ आहे। एवढंच मी पालकमंत्र्यांना मोदांना सांगेल आणि आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगते की जेव्हा जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा आम्ही सगळे आपल्या पाठीशी राहणार, उभे भक्कमपणे आम्ही उभे राहणार आणि जोपर्यंत आपला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला लढा असा सुरू ठेवू आपण। एवढं म्हणून मी इथे थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थित दोन्ही आमदार, दोन्ही खासदार, पाचशेसाई आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, माजी आमदार, सर्व पदाधिकारी माझ्या समोर उपस्थित, सर्व जिल्हा भारतून आलेले शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मामांनी सांगितलं ते कुंभकर्ण आहेत, नगारे वाजवावे लागतील, कोणी सांगितलं गेंड्याची कातडी आहे, आर मारावी लागेल। माझा प्रश्न असा आहे की झोपलेल्या माणसाला जाग करतायत पण त्याने झोपेत सोन केलेलं आहे, त्याला कसं काय जाग करणार? तुम्ही नगारे वाजवा का आर टोचा, तो सोनच करतोय। आणि तसं हे सोन करणारं सरकार आज राज्यामध्ये अस्तित्वात आहे आणि त्यामुळे मला वाटतं कुणाचाही प्रश्न सुटत नाहीये। आज आमच्या एका एसटी कर्मचाऱ्याचा प्रश्न होता, त्याने बिचारे आत्महत्या केली, त्याची चिठ्ठी ओरिजिनल खिशामध्ये, त्याचं मी एसपीकडे देणार आहे। त्याने सांगितलं पगार नाही 4 महिने, माझं कुटुंब चालणं मला मुश्किल झालंय, घरी आई वडील आहेत,
भाऊ आहे, त्याचं कुटुंब आहे, कुटुंबत नाही आहे, मुलं आहेत, मुलगी आहेत. मी तर काहीच करू शकत नाही, मी तर खाऊपी वाढू शकत नाही. आणि म्हणून त्याने गर्भातून आत्महत्या केली आणि चिठ्ठी सोडून गेलेला आहे. 4 महिन्यापासून त्याचे पगार नाहीये. या राज्यामध्ये कोणी सुखी नाही, एखादा घटक सुद्धा या राज्यामध्ये सुखी नाही. 3 पक्षाचं सरकार वर्षभरापूर्वी सत्तेमध्ये आलं. आपण म्हणतो 3 तिघडा कान बिघडा, तसाच हा प्रकार आहे. कोणी कोणाचा ऐकत नाही, कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाला सांगत नाही. कोणाला विचारतो तो तिकडे बोट दाखवतो, त्याला विचारतो तो तिकडे बोट दाखवतो. आज मी वाजले शरदरावजी पवार यांचं भाषण ऐकतो एसटी कर्मचाऱ्यांच्या समोरच. ते सांगत होते की यांना पगार कसा वेळ दिला पाहिजे, कोण देत नाही. मी द्यायला सांगतो, हे सांगतो, 4 महिन्यापासून पगारचा पताच नाहीये. हे सगळे टीव्ही दाखवत आहे. मला वाटतंय सरकारमध्ये कोणी कर्मचारी सुखी नाही, शेतकरी सुखी नाही. शेतकऱ्यांमध्ये एवढं संकट आलं, अतिवृष्टी झाली, या शेतकऱ्यांच्या घरामध्ये किलोभर धान्य सुद्धा नाही काही भागांमध्ये. ते मराठवाड्यात नाहीये, पश्चिम महाराष्ट्रात नाहीये, विदर्भात नाहीये. सगळं अवतरत शेती वाहून गेली, घरं वाहून गेली. पण सरकार अजून एक दमडी सुद्धा मदत द्यायला का भेट देणं तयार नाही. वेगवेगळे कामं सांगतायत, घोषणा करतायत, काहीच द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांची दिवाळी बिचारी त्या नरात चाललेली आहे. दिवाळी सोडात पण 2 वेळा खायला घरामध्ये काही नाही. इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांची या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोणताही घटक त्याच्यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये आज विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होत नाहीये. नोकरीच्या संध्या आहेत पण कुठल्या ठिकाणी अडचणी करत नाहीये. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलंय कार्यकर्त्यांनी नेत्यांनी, हा प्रश्न सुटल्याशिवाय कुठलाही निर्णय करू नका, ऍडमिशन देऊ नका, नोकऱ्या देऊ नका. त्यांचं म्हणणंही रास्त आहे. अगदी सुटील असा प्रश्न होता, तो सुटलेला होता. हायकोर्टापर्यंत आम्ही मान्य करून घेतलेला होता. पण हा प्रश्न सुद्धा या सरकारने अडचणीमध्ये टाकलेला आहे. त्यावेळेला सुप्रीम कोर्टात केस गेली, कोणी गांभीर्याने बघितलं नाही, कोणी लक्ष दिलं नाही. सरकार आपल्या मस्तीमध्ये मजबूर होतं बदल्या करण्याच्या. आणि म्हणून पुन्हा हा प्रश्न अडचणीमध्ये पडला. आणि आज त्यामुळे सगळे ऍडमिशन थांबलेले आहेत. अगदी मेडिकल लिव्हिंग पासून सगळ्या शाळेपासून सगळे ऍडमिशन थांबलेले आहेत. नोकऱ्या कुठे त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीये, त्याची ॲडव्हर्टाईज निघत नाहीये. काल त्यांनी त्या ठिकाणी मोर्चा नेला. मातोश्री म्हणे वाटतं तुमच्या घरी येऊन मुख्यमंत्र्यांना भेटू. मुख्यमंत्री तो कोणाला भेटायला तयार नाही. राज्यामध्ये आग लागू द्या पण मी घराच्या बाहेर पडणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. कोरोनामध्ये एवढे लोक मेलेत, हाकार झाला राज्यामध्ये, पण मुख्यमंत्री बाहेर निघाले नाही घराचे. माझी कॉम्प्युटर कशासाठी आहे, त्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट येतात. मी विचार पाहतोय म्हणे असं मुख्यमंत्री. मागचे मुख्यमंत्री आठवा, देवेंद्रजीने आठवा. 36 च्या 36 दिवस त्यांनी उलटे आडलेत, पालते घातलेत. सगळ्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गेलेत, प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये गेले, हॉस्पिटलमध्ये गेले. ते विरोधी पक्ष नेते असताना फिरू शकतात, तुम्ही का फिरू शकत नाही? तुमचे मंत्री का फिरू शकत नाही? एवढी अतिवृष्टी झाली, किती मंत्री गेलेत, काय केलं त्यांनी तिथे जाऊन? मागच्या काळात तुम्हाला आठवत असेल केरळला पाऊस झाला होता. 10 दिवस मी त्या ठिकाणी 3 बैलविमाने घेऊन गेलो मिल्टीचे, 100 डॉक्टर घेऊन गेलो, 5 ट्रक मेडिसिन घेऊन गेलो. रात्रंदिवस लोकांची शुश्रूषा त्या ठिकाणी केली, त्याचे उपचार त्यांच्यावर त्या ठिकाणी केले. नाशिकला महापुराला बोटी गुन मी रात्रंदिवस फिरलो. सोलापूर सांगली कोल्हापूरला त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली. 1-1 किलोमीटर 10-10 फूट पाण्यामध्ये पोहत गेलो मगरमच्छ कॉलनीमधून. तिथे मगरमच्छकडे दाखवलं टीव्हीमध्ये, आम्ही मागे पुढे बघितलं नाही. आणि तुम्हाला गुंडाभर पाण्यामध्ये जायला लाग वाटते? कोणी मंत्री येत नाही, मुख्यमंत्री बाहेर पडत नाही. कोरोनामध्ये मला कोरोना वीण, मला काय वीण, बाहेर नाही, बाहेर पडायचं नाही. हे टेक्निक कशासाठी म्हणे? कॉम्प्युटर सगळं काम चालू आहे, आपण घरात बसून काम करा. म्हणजे मला कळत नाही. हा, माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी, त्याच्या पलीकडे काही बघायचं नाही. ही भूमिका मुख्यमंत्र्यांची असू शकत नाही. मागचे मुख्यमंत्री बघितले, तेवढी कामं आपण केले, तेवढे आपण फिरलो, गावगाव फिरलो. मुख्यमंत्र्यांचं पायाला भिंगडीच होती, एक दिवस घरी थांबले नाही, एक दिवस सुट्टी घेतले नाही. आणि आजचं सरकार बघा घेतलो, तेवढा मोठा फरक आहे. कोणी कोणी तफावत आहे. मुख्यमंत्री बांधावर आले, शेतकऱ्यांसाठी तुम्हाला मी चिंतामुक्त करू. सगळं बियाणं दिलं बोगस, सगळं बोगस बियाणं निघालं, सगळं धान उलट झालं. खत देऊ म्हटले पण नारा देऊन युरियाच्या एकेका थैलीसाठी लागतात. पण शेतकऱ्यांना तिथे पोतळ करून झोपावले आम्ही दुपारच्या बाहेर. मिळाला का युरिया तुम्हाला? कुणाला युरिया भेटला नाही. 5 वर्ष आपलं सरकार होत, विजेचा प्रश्न एक दिवस आला का? एक दिवस तुम्हाला ट्रान्सफॉर्मरसाठी 5 वर्ष थांबावं लागलं का? आपलं सरकार बदललं,
आणि आता चार चार महिने ट्रान्सफॉर्मरच मिळत नाही. पाहिजे असून शेतकरी बिचारा मेला, हार मेलेला आहे. दुबार त्याला घेता येत नाही, गहू करता येत नाही, हरभरा पेरता येत नाही, कपाशीला पाणी देता येत नाही. ही अवस्था शेतकऱ्यांनी झाली. आपलं सरकार असताना आपण किती तूर घेतली? शेवटचा दाणा शेतकऱ्यांच्या घरात जाईपर्यंत तूर आपण घेतली. भाव पडलेले होते. आपण 5-5 हजार, 5.5 हजार तूर घेतली. मका किती घेतला आपण? 1 पोतं शेतकरी घेतला होतो. सगळा मका, सगळ्यात 100% मका हमी भावामध्ये आपण त्या ठिकाणी घेतला. 1800 रुपये भावाने घेतला. कापूस आपण तेवढाच घेतला. धान आपण तेवढं घेतलं. हरभरा घेतला. आणि या सरकारच्या काळामध्ये काय झालं? वर्षभरापूर्वी सरकार बदललं. आजच्या वर्षी 10% सुद्धा मका या सरकारने खरेदी केला नाही. 10% कापूस सुद्धा या सरकारने खरेदी केला नाही. शेतकऱ्यांना खतं नाही, तूर घेतली नाही, हरभरा घेतला नाही. जे घेतलं त्याच्यातून पैसे नाही. काय म्हणाव्या सरकारला? कोणतं शेतकऱ्यांच्या बाजूला सरकार उभं राहिलेलं आहे? लोकांना आधी खूप बरं वाटलं. उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की तुम्ही चिंता मुक्त करेल, तर मारून टाका शेतकऱ्यांना. फार मारून टाकलेला आहे. आज तरी 2-3-4 तुम्हाला ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. थोडं हिवाळ्याचे दिवस पडतो द्या. आता उन्हाळा तुम्हाला उलटा करून देते. तुम्हाला ट्रान्सफॉर्मर मिळणार नाही. ऑइल मिळत नाही. आमदारांना म्हणता आमदार भांडतो पैसे नाही, आम्ही आई जातो. चांगल्या मरणी जमा करा शेतकऱ्यांना. इतकी वाईट अवस्था या राज्यामध्ये कधी नव्हती. एवढी वाईट अवस्था या राज्यामध्ये आज झालेली आहे. आणि म्हणून मित्र, आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये केळीउत्तर शेतकरी बाबतीमध्ये आपण मोर्चा काढला. केळीउत्तर शेतकरीमध्ये आपला जिल्हा 25% देशामध्ये सर्वात जास्त केळी उत्पन्न आपल्या जिल्ह्यामध्ये 25% 23-24% हे आपल्या जिल्ह्यामध्ये होते. आता एक पीक किती लाजूक आहे. वादळ आलं, गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, जास्त ऊन पडलं, जास्त थंडी पडली, ते पीक खराब होत आहे. आणि म्हणून विमा होता. 5 वर्ष आपलं सरकार होतं, पूर्ण विम्याचं संरक्षण शेतकऱ्यांना होतं, काही उत्पादक शेतकऱ्यांना. आज काय झालंय? सगळ्यांनी जर सांगितलं की सगळे निकष सांगणार नाही. असे निकष लावले की एका सुद्धा शेतकऱ्याला जर या ठिकाणी विम्याचा लाभ मिळाला एका शेतकऱ्याला, तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन. आमदारकीचा राजीनामा देईन. एका सुद्धा शेतकऱ्याला या विम्यामुळे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. बरे तुम्ही किती पैसे त्याच्या मार्गे भरले असतील, कोणाला मिळणार नाही. असे चुकीचे निकष यामध्ये टाकून ठेवलेले आहेत. की त्या निकष कधी पुढच्या 50 वर्ष इतिहास तरी आपण बघितला, तरी असं टेम्परेचर कधी पडणार नाही. अशी थंडीच पडली नाही, अशी ऊनच पडलं नाही, आणि पुढे पडणार नाही. अशा पद्धतीने निकष यांनी बदलून घेतले. 5 वर्ष आमचं सरकार असं कसं बरोबर चाललं होतं. आता सरकार बदलल्यावर तुम्ही आमच्या केंद्र सरकारच्या का बोंबा मारतात? आणि म्हणून मला असं वाटतं की हे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांविषयी काय घेणं देणं नाही. कंडक्टर ड्रायव्हर म्हणतात करू द्या, शेतकरी मरतोय मरू द्या, शेतकरी मरतोय मरू द्या, विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन होत नाही जाऊ द्या, नोकऱ्या मिळत नाही जाऊ द्या. आमचं बरं चाललंय. आमच्या बदल्यामध्ये जोरात जोरात चाललेलं आहे. सध्या काय चाललेलं आहे? एमएससी मध्ये कोणाला घ्यायचं, राज्यपालांची यादी कोणती करायची, पदवीधर मध्ये कोणाला तिकीट द्यायचं चाललं आहे. शिक्षक मतदारसंघात कोणाला तिकीट द्यायचं, हे तुझं हे मतदान भाषा चाललेलं तोच ते टीव्हीवर आपण बघतोय. यातून या लोकांना दुसरा मिळत नाही. शेतकऱ्यांकडे, सामान्य माणसाकडे, नोकरदाराकडे बघायला, विद्यार्थ्यांकडे बघायला या सरकारला अजिबात वेळ नाहीये. आणि म्हणून मला वाटतंय की आता या सरकारला जागण्याची गरज आहे. मग ते नगारे वाजवा, त्यांना हार टोचा, ही गरज आवश्यक आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे आपण आज या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे. अनेक लोक मला सांगतात भाऊ सगळे शिकवित चाललेले आहेत, पेपर जात आहेत, हे थांबलेले आहेत. ते सांगितलं ना, तेच घेतले ना. आज मका 1000 रुपये 900 रुपये बाहेर आहोत खरेदी बंद आहे. आज 1800 रुपये 800 रुपये म्हणजे 1000 रुपयाचा म्हणजे 1000 रुपयाचा फरक मक्यामध्ये. कापसामध्ये 30 परिस्थिती आहे. अजूनही मक्याचे सेंटर सुरू नाहीत, अजूनही कापसाचे सेंटर सुरू नाहीत, काही नाही. म्हणजे शेतकऱ्यांना लंबा घालायचं काम या सरकारने चालवलेलं आहे. आणि म्हणून त्यांना जागण्यासाठी आपण आजचा मोर्चा आयोजित केलेला आहे. आज आपण हा मोर्चा आयोजित केलेला आहे. सरकारनं ऐकलं तर ठीक, नाहीतर मग आपल्या पद्धतीने पुन्हा आपल्याला पुढचं आंदोलन हे अधिक तीव्र करावं लागेल. तर त्यावेळेला आम्ही शांततेने या ठिकाणी बसून भाषण करणार आहेत. आम्ही सगळे रस्त्यावर उठतो. एमएससी बी जर आम्हाला लोकशाही करायचं लाईन देत असेल, तर मग त्यांच्याकडे आम्हाला जावं लागेल. ट्रान्सफॉर्मर मिळत असेल तर मागच्या 5 वर्षापूर्वी आम्ही जशा आंदोलन केले मध्ये तुम्ही बघितलेलं आहे. किती लोकांचे डोके फुटले, किती लोकांचे हात पाय तुटले, त्याची सगळी कल्पना आपल्याला आहे, त्याचं रेकॉर्ड आहे. ती वेळ आता येऊ जाऊ नका. आणि पुन्हा या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करा हे सांगण्यासाठी आमचा आजचा हा प्राथमिक मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार, त्याबद्दल आपले सभांचे आभार मानतो. वेळ खूप झालेला आहे. आपल्याला तरी चौथा रस्ता उभा करायचा आहे.
ट्रॅक्टर आहे, गाड्या आहेत, त्या पुढे राहतील आणि आपण त्या ठिकाणी बसायचं आहे. आम्ही लोक सांगत नाही कोपर्यंत कोणी उठायचं नाही, शांततेत सुटसुटीत तोंडाला मास्क लावून आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी बसावं. आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.